वडाच्या रोपांचे वाटप, शेत शिवार मोकळ्या जागेत रोप लावून समर्थनाचा निर्धार करत मंद्रुप येथे वटपौर्णिमा उत्साहात साजरी झाली. गावामध्ये वडाच्या झाडाची संख्या खूपच कमी आहे. वटपूजनासाठी माता भगिनींना पोलीस स्टेशन येथील दत्त मंदिर अथवा इतर टूर ठिकाणी जावे लागते. महिलांची ती अडचण दूर होण्यासाठी गावच्या चौफेरवडाची झाडं वाढावी या उद्देशानं रानवेत फाउंडेशन व आम्ही मंद्रुपकर ग्रुप तर्फे शुक्रवारी वटपौर्णिमानिमित्त वडाची मोठी 21 रोपं भेट देण्यात आली. पोलीस स्टेशन जवळील दत्त मंदिर येथे सरपंच अनिता कोरे यांच्या हस्ते वटपूजनासाठी आलेल्या महिलांना वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य विद्युलता कोरे, प्रीती केवटे, लक्ष्मीबाई गायकवाड, शैला म्हेत्रे, प्रतिभा साठे, मंजुषा डोकडे यांनी त्या रोपांना सूत गुंडाळून पूजा केली. गावच्या शिवारात वडाचं झाड खूप कमी आहे, त्यामुळे आम्हाला खूपच लांब पूजेसाठी जावे लागते. रानवेत व आम्ही मंद्रुपकर टीमनं दिलेले रोप आमच्या परिसरातील सार्वजनिक जागेत लावून त्याचे संवर्धन आम्ही करू. पुढील वर्षापासून परिसरातील याच झाडांची पूजा करू असा विश्वास वैशाली जाधव यांनी व्यक्त केला. रानवेदनं दिलेली वडाची रोपं महिलांनी स्नेहपूर्वक नेण्यासाठी महिलांची लगबग सुरू होती. या प्रसंगी सचिन साठे, रवी केवठे, उत्कर्ष भागवत, विनोद कामतकर यांच्यासह आम्ही मंद्रुपकर टीमचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रानवेद फाउंडेशन व आम्ही मंद्रुपकर ग्रुप गावामध्ये पर्यावरण स्नेही अभिनव उपक्रम सातत्याने राबवतात. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं गावातील निराधार वंचित घटकातील महिलांचा सन्मान करण्यात आला होता. धुळवट निमित्तानं हिंदू स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली. नैसर्गिक रंग तयार करण्याची कार्यशाळा, जागतिक चिमणी दिन, जागतिक वन दिन, दिनानिमित्त जागृती अभियान राबवण्यात आले. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मंद्रुप.